नमस्कार विद्यार्थी मित्रों, कशा आहात सगळे? बरे आहात ना विद्यार्थी मित्रों? आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज एक नवीन आणि दिवाळीची कविता आपल्याला पाहायची आहे. कवितेचं नाव आहे माझ्या आजना पंजाब आणि या कवितेचे कवी आहे शंकर हनुमान कसबे. विद्यार्थी मित्रांनो, आजी आजोबा म्हटलं की एक वेगळ्या प्रकारचा दिवाळा असतो, प्रेम असतं, माया असते, बरोबर की नाही? प्रत्येकाच्या घराघरामध्ये असे आजी आजोबा असतीलच. परंतु काळाच्या ओघामध्ये आज जर बघायला गेलं तर एकत्र कुटुंब पद्धती गेली आणि त्याची जागा आज विभक्त कुटुंब पद्धतीने घेतलेली आहे. त्यामुळं काहीशा घरांमध्ये आजी आजोबा आपल्याला दिसत नाही. परंतु या आजी आजोबांनी आपल्या वडीलधाऱ्या माणसांना चांगल्या प्रकारे शिकवलं, त्यांना चांगल्या प्रकारचे संस्कार दिले आणि म्हणूनच आज आपण आनंदामध्ये आज जीवन जगत आहोत. तर अशा या आपल्या आजोबा पंजोबांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही कष्ट केलेले आहेत, जी मेहनत घेतलेली आहे आणि त्याच्यामुळेच आज आपण चांगल्या आनंदामध्ये आज वावरतोय, जगतोय. तर अशा या आजोबांविषयी, आजोबा आणि पंजोबांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे या कवीने, कवी शंकर हनुमान कसबे. तर मग पाहूया या कवितेमध्ये आजोबा आणि पंजोबांनी कशा पद्धतीने मेहनत केलेली आहे, त्यांच्याविषयी कशी कृतज्ञता व्यक्त केली आहे या कवीने, ते आपण या कवितेमध्ये पाहणार. सुरुवातीला आपण या कवितेची एक चांगल्या प्रकारे सुंदर अशी एक चाल आपण पाहणार आहोत आणि नंतर आपण या कवितेचं स्पष्टीकरण करणार आहोत. तर सुरुवातीला मी काही चार ओळी मी कवितेमध्ये चालीमध्ये म्हणून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण त्याचं स्पष्टीकरण पाहूया. ठीक आहे, बघा कवितेची चाल आहे. माझ्या आजान पंजान रोज ही न लयेसनी, माझ्या आजान पंजान रोज ही न लयेसनी, मातले गोरपी तवा करीती पेरणी, तुझ्या मातले गोरपी तवा करीती पेरणी, माझ्या आजान पंजान किती इनल्या गोफणी, माझ्या आजान पंजान किती इनल्या गोफणी, तवा निमाने चालते तुझ्या रानाची राख, तवानी माने चालते तुझ्या रानाची राखणी, माझ्या आजान पंजान रोज वळली चराट, माझ्या आजान पंजान रोज वळली चराट, पाट भरून वायाची तुझ्या रानातली मोट, पाट भरून वायाची तुझ्या रानात. विद्यार्थी मित्र, अशा स्वरूपाची चाल पुढील कडव्यांना ही आहे. नक्कीच तुम्हाला ही कवितेची चाल आवडली असणार. ठीक आहे, कवितेचं स्पष्टीकरण झालं, कविता शिकून झाली की मग तुम्ही ही या चालीमध्ये आपल्या घरातल्या सर्व वडीलधाऱ्या माणसांना, वडीलधाऱ्या मंडळींना ही कविता ऐकवायची आहे. मग काय ऐकवणार ना? ठीक आहे. आता विद्यार्थी मित्र, या कवितेमध्ये कवी शंकर हनुमान कसबे यांनी माझ्या आजान पंजान या कवितेमध्ये आजोबा पंजोबांच्या विषयी कशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली आहे ते आता आपण या ठिकाणी पाहणार. तर सुरुवातीला पहिलं कर्व आहे बघा, माझ्या आजान पंजान रोज इनल्या येसणी, तुझ्या मातले गोरपे तवा करीत पेरणी. विद्यार्थी मित्रो, कवी पुढच्या पिढीतील तरुणांना म्हणतो की माझ्या आजोबा पंजोबांनी काय केलं, भरपूर अपार कष्ट केलेले आहेत, भरपूर मेहनत केलेली आहे, तर रोज त्यांनी एसनी विणल्या. एसनी म्हणजेच काय? गायी गुरांना काबूत करण्यासाठी त्यांच्या नाकामध्ये दोरी बांधली जाते, त्याला एसनी म्हणतात. मग माझ्या आजोबा पंजोबांनी काय केलं, तर उन्हाळ बैलांना काबूत करण्यासाठी त्यांच्या नाकामध्ये दोरी टाकली, म्हणजेच त्यांच्यासाठी वेसणी तयार केली, वेसण तयार केली आणि वेसणी विणल्या, त्यांच्यासाठी वेसणी विणल्या आणि तेव्हा कुठे शेतामध्ये पेरणी करता आली.
म्हणजेच या सर्व बैलांना त्यांनी काय केलं, काबूत केलं. जे उन्हाळ बैल होती त्या उन्हाळ बैलांना काबूत केलं, त्यांच्या नाकामध्ये बेसनी टाकल्या, त्यांना काबूत करून आज त्यांच्या थोळे आपल्या शेतामध्ये पेरणी करता आली. आणि म्हणूनच कवीला इथे म्हणायचं आहे, माझ्या आचार्य पंजान रोज इनले सणी, तुझ्या मातले गोरपे तवा करी ती पेरणी. मातले गोरपे म्हणजेच काय, उन्हाळ बैल. अशा उन्हाळ बैलाला त्यांनी काय केलेलं आहे, काबूत केलं, आणि त्याच्यामुळेच आज शेतामध्ये पेरणी करता आहे. लक्षात आलं, पुढे बघा. माझ्या आजान पंजान किती इनले गोफणी, तवा नेमाने चालते तुझ्या रानाची राणी. बघा कवी म्हणतोय की आजोबा पंजोबानी काय केलेलं आहे, शेतामध्ये जे काही धन धान्य झालेलं असतं, पिकलेलं असतं, त्या पिकांवरती पक्षी येत असतात, बरोबर की नाही. मग त्या पक्ष्यांपासून आपल्या शेताचं रक्षण व्हावं, धान्य धान्याचं रक्षण व्हावं, याच्यासाठी त्या पाखरांना घाबरवण्यासाठी किंवा त्यांना पक्ष्यांना भीती दाखवण्यासाठी गोफण तयार केले जाते. चित्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी इथे दाखवलेले आहे, पिकलेल्या दाण्याची राखण करण्यासाठी गोफण विणली. या माझ्या आजोबा पंजोबाने काय केले, गोफण विणले, आणि त्यामुळे आज रानाची आणि शेताचे सुद्धा राखण करता आले. लक्षात आलं की नाही, म्हणजे किती मेहनत आणि कष्ट केलेले आहेत बघा या आपल्या आजोबा पंजोबाने. आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये धन धान्य आज चांगल्या पद्धतीनं येत आहे. हे फक्त त्यांच्या कामामुळेच आणि मेहनतीमुळेच त्यांच्या कष्टाचं हे फळ आहे. ओके, पुढे बघा. माझ्या आजान पंजान रोज वळणी चराट, पाट भरून वायाची तुझ्या रानातली मो. चराट म्हणजे काय, तर जाड असं दोरखंड, टकाफोडला जे वापरतो ना दोरखंड, त्याला म्हणतात चराट. मग ही चराट या आजोबा पंजोबाने कशासाठी विणली, रहाट्याच्या आधारे विहिरीतील पाणी उपसण्यासाठी मोठमोठे दोरखंड या आजोबा पंजोबाने तयार केले. मग याच्या माध्यमातून काय सुरू झालं, तर त्यांनी हे जे काही मोठमोठे दोरखंड तयार केले, त्याच्यामुळेच कुठे आपल्या शेताला पाणी मिळालं. सुरुवातीला मोटर वगैरे काही नव्हती, मग सुरुवातीला मोटर वगैरे नसल्याच्या कारणामुळे या रहाट्याच्या माध्यमातून संपूर्णपणे शेताला हे पाणी दिलं जायचं. हे किती कष्टाचं काम आहे, हे किती जिकिरीचं काम आहे, बरोबर की नाही. मग आपल्या आजोबा पंजोबाने अशा प्रकारे मेहनत केली, शेतामध्ये काबाड कष्ट केले, आणि शेत पिकवलं, आणि धनधान्य आपल्या घरामध्ये आलं. हे सर्वस्वी त्यांच्याच कृपेमुळे झालेलं आहे. पुढे बघा. माझ्या आजान पंजान रोज इनले आजोबाचा, येतो दमून रेखाळ्या, पाट टेकवितो राजा. माझ्या आजोबा पंजोबाने या ठिकाणी काय केलेलं आहे, तर बाजा विणलेले आहे, म्हणजेच खाटं तयार केलेले आहे. त्यांना माहिती होतं की काबाड कष्ट करून नंतर जेव्हा शेतकरी दमून भागून येईल, तेव्हा त्याला विश्रांतीची गरज आहे. मग अशा या विश्रांतीसाठी, विसावासाठी त्यांनी बाजा विणल्या. आणि म्हणून आज शेतकरी राजा भामाने चिंप झालेला असला की तो तिथे येतो आणि ते विश्रांती घेतो, विसावा घेतो. पुढे बघा. माझ्या आजान पंजान रोज वळल्या काण्या, तुझ्या दुबत्या म्हशीला रोज बांधाया दाबण्या. बघा या ठिकाणी कवीने जे म्हटलेलं आहे की माझ्या आजान पंजान रोज विनल्या काण्या, काण्या म्हणजेच दारे, गुरांना बांधण्यासाठी गळ्यामध्ये अडकवण्यात येणारी जी दोरी असते त्याला म्हणतात काणे. मग अशा या आजोबा पंजोबाने आपल्या गाई गुरांना बांधण्यासाठी दावे तयार केले. मग गुरांना बांधण्यासाठी रोज त्यांनी दावे तयार केले, दोऱ्या विणल्या, आणि त्याच्यामुळेच दुभत्या म्हशीला बांधता आलं. आणि दुभत्या म्हशीला बांधल्यामुळे आज घराघरामध्ये दूध दुभते आज मिळते आहे. अशा पद्धतीनं त्याने रोजच्या रोज काम केली, कष्ट केली, मेहनत केली, त्याच्यामुळेच आज आपल्याला चांगल्या प्रकारचे दिवस, आनंदाचे दिवस आपल्याला उपभोगायला मिळालेले आहे. आणि शेवटचं कडव बघा. माझ्या आजान पंजान पोर घातली शारदा, शारदा म्हणजेच शाळेला. भविष्यामध्ये आपल्या नातवंडांना, आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना चांगले दिवस बघायला मिळाला पाहिजे, याच्यासाठी त्यांनी
आपली नातवंड आपली मुले आपली नातवंड त्यांना चांगल्या प्रकारे संस्कार मिळाले पाहिजे त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून आजोबा पंजोबांनी काय केलं आपल्या घरातल्या सर्वांना शाळेमध्ये टाकलं माझ्या आजान पंजान पोर घातली शाळेला कष्ट करायच्या जिन्याला दिस सोनियाचा तर अशा प्रकारे कवी या ठिकाणी शेवटी म्हणतोय की माझ्या आजोबा पंजोबांनी शिक्षणाचं महत्व जाणलं काबाड कष्ट शेतामध्ये ते करत होते मेहनत करत होते असं असून सुद्धा त्यांनी दूरदर्शीपणे आपल्या पोरा बाळांना शाळेमध्ये शिकवलं कष्ट करणाऱ्या आयुष्याला आता कुठे सोन्याचे दिवस आलेले आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी कवी शंकर अभिमान कसबे यांनी या कवितेमध्ये आपल्या आजोबा पंजोबांनी अशा पद्धतीने कष्ट केलेले आहे मेहनत केलेली आहे आणि त्या कष्टाचं फळ पुढे आपल्या पुढे तरुण पिढीला आज कशा पद्धतीने चांगलं मिळतंय हे आपण या कवितेमध्ये पाहिलेलं आहे तसेच या कवितेमध्ये आजोबा पंजोबांच्या विषयी कृतज्ञतेची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे तर अशा रीतीनं या ठिकाणी विद्यार्थी मित्र जे शब्दार्थ आहेत ते शब्दार्थ मी तुम्हाला पीडीएफ च्या माध्यमातून आणि प्रश्न पीडीएफ च्या माध्यमातून देणार आहे ते तुम्ही नोटबुक मध्ये नंतर लिहून घ्यायचे तर विद्यार्थी मित्र आवडली का तुम्हाला ही कविता निश्चितच आवडली असणार तर ही कविता मागाशी सांगितलेल्या ट्यून मध्ये